सात ऑगस्ट हा विणकर दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि या दिवसाचं औचित्य साधून वीरशैव विणकर समाजाच्या वतीने समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. विणकर बांधव हे पूर्वीपासूनच कष्टकरी वर्ग आहेत. हे बांधव पूर्वी हातमाग व्यवसायापासून आजच्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपले कपडे तयार करतात. या समाज बांधवांसाठी शासनानं अर्थसहाय्य उपलब्ध करून आणि समाजाचा विकास करावा असं प्रतिपादन श्रीयुक्त मल्लिकार्जुन कटगिरी यांनी केलं. 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय विणकर दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सकल वीरशैव कोष्टी समाजाच्या वतीनं विणकर बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी श्री कटगिरी बोलत होते. या कार्यक्रमाचं आयोजन संयोजक आणि कमिटी चेअरमन राजेश दिड्डी यांनी केलं. प्रारंभी सकल कोष्टी समाज मार्गदर्शक आणि वीरशैव सेवा संघाचे संस्थापक सचिव सिद्धारूढ निंबाळे यांनी प्रास्ताविक करून विणकर बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि समाजाच्या अडीअडचणी मांडल्या. यावेळी सिद्धाराम जीद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मल्लीनाथ सोलापुरे, मल्लीनाथ हुणजे, विश्वनाथ बरगल आदींनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात चंद्रकांत चोळके, विजयकुमार झुंझा, शशिकांत यरगल, बागलकोटे, पत्रकार रोहित इटगे, मल्लिकार्जुन अळगुंडी, मनोज कलशेट्टी, नागेश दंतकाळे आदी मान्यवर आणि वीरशैव सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी गंगाधर पाटील यांनी स्वागत केलं तर तिपण्णा चंदा यांनी सूत्रसंचालन केलं. त्याचप्रमाणे विणकर दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. त्यामागचं उद्दिष्ट एवढंच आहे की यावेळेस आदी मानव हा पालापाचोळा लावून अंगाला बांधून हे करायचं. त्यावेळेस त्यांना कपडे घालण्याचं काम आपण विणकर बांधव, कोष्टी बांधव, पद्मशाली बांधव, साळी बांधव यांनी हा उपक्रम म्हणजे वस्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेचे आमचे साधू संत महामुनी यांनी त्यांची प्रेरणा घेऊन आज पूर्ण देशभरामध्ये हा उत्सव हा हातमाग दिनाचा कार्यक्रम करत असतात. पण मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं, जगात किंवा देशात सगळ्यात जास्त विणकर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतात. 3 लाख विणकर या सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये राहत असल्याकारणाने, कारण विणकराची आणि व्यावसायिकाची भूमी म्हणलं, जन्मभूमी किंवा कर्मभूमी म्हणलं तर की काही अवघड ठरणार नाही. कर्नाटक, महाराष्ट्रात, आंध्रातून आलेले तिन्ही भाषिक लोक या ठिकाणी आपल्या गुण्यागोविंदानं या ठिकाणी राहतात. आपलं उपजीविकेचं साधन म्हणून जेव्हा विणाचे काम करायचं, पावरलूम, हातमाग वगैरे करायचे, माझा जन्म हा सोलापुरात झाला असला तरी माझं आजोळ मैंदर्गी, आणि मैंदर्गीमध्ये जेव्हा साडी विणलं जायचं, मग मैंदर्गी, वळसण, माझा निप्परगा, कर्नाटकात बनट्टी, रबकवी, मालिंगपूर, आळंद, इरकल असे अनेक असे जागे आहेत. आंध्रामध्ये तर चिकार ठिकाणी विणलं जातं. तसं पाहिलं मी मध्ये आम्ही विजू वगैरे आम्ही इरकल याला गेलतो, माझ्या अंधे येवला, येवल्याला, येवल्याची पैठणी फार फेमस आहे. त्याच्यानंतर तिथं मेळावा झाला. त्या मेळाव्यानंतर आम्ही जवळजवळ आम्ही समाज बांधव, विणकर बांधव म्हणून त्या येवल्याला गेलो. येवल्याची साडी एवढी त्याला काय म्हणतात फेमस आहेत, पैठणी, येवल्याची पैठणी म्हणतात. तर पैठणी विणण्याचा मान ह्या कोष्टी बांधवाला, ह्या विणकर बांधवाला आहे. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, हा जरी व्यवसाय आपण करत असलो विणकर बांधव, पण सगळं इन्कम इतर समाजाला मिळत होतं. म्हणजे खरे विणकर म्हणजे पद्मशाली समाज, साळी समाज, शकुनशाळी समाज, कोष्टी समाज, देवांकोष्टी समाज, पट्टशाली कोष्ट समाज, बणगार समाज, असे जे वीरशैव समाजामधले जे जाती आहेत त्या जाती असायचे. पण वरचं जे इन्कम असेल त्यांच्या ह्याच्यात जात होतं. पण तिथले काही युवक कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या लोकांना आर्थिक पाठबळ निर्माण केले. आर्थिक पाठबळ त्यांना दिल्यानंतर आता स्वयंसिद्ध झालेले आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हातमाग दिन माझ्या अंदाजे 1918 जाहीर केलं आणि तेव्हापासून हा हातमाग दिनाचा प्रारंभ झाला. म्हणजे 7 ऑगस्ट हा देशभरात हातमाग दिन पाळला जातो. आणि मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की त्यांनी ज्या मतदारसंघात उभारतात ते वाराणसी म्हणजे काशी, काशी मतदारसंघात प्रत्येकाच्या घरात शालू विणलं जात आहे. वाराणसीची काशीची शालू म्हणायची आम्ही मध्ये लॉकडाऊन नंतर मी जेव्हा ह्याला गेलो काशीला, त्या ठिकाणी प्रत्येक घरात ही साडी विणली जाते. इरकल साडी किंवा सॉरी ह्याला शालू, बनारस शालू, बनारस शालू म्हणतात ते, बनारससुद्धा त्यांना नाव आहेत. तर त्या मतदारसंघात त्यांनी काम करत त्यांना ध्यानात आलं हे लोक
विणकर लोक पद्मशाली लोक किती कष्ट प्रामाणिकपणे निष्ठेनं काम करतात इथं तुम्हीसुद्धा मला मी जेव्हा ज्यांना बघितल्यानंतर कुठल्याही ह्या लोकांच्या चेहऱ्यावर कुठला घमेंड नाही कुठला तिरस्कार नाही आपलं काम भलं आपण भलं असं अनेक वर्षापासून या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हा विणकर समाज अगदी चांगल्या पद्धतीनं राहतो आणि आपला उपजीविका करतो हे जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांच्या ध्यानात आल्यानंतर हे आत्मवादी या ठिकाणी जाहीर केलं म्हणून प्रास्ताविक फार काही बोलण्यासारखं आहे पण मला या ठिकाणी सांगावं वाटतं ही मूर्ती झाली ह्या मूर्तीनंतर आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळाली आणि टप्प्याटप्प्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलात खरा कार्यक्रम उद्या आहे पण काही अधिकारी आहेत काही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना ड्युटी असते त्यामुळे त्यांनी म्हणले रविवारी ठेवलं तर फार बरं होईल म्हणलं ठीक आहे